मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विधेयकास विधानसभेत मंजुरी दिल्यानंतर विधान परिषदेचे धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. आता धनगर समाजाने जल्लोष कधी करायचा असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री धनगर आरक्षणाच्या प्रत्यक्ष कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की धनगर आरक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आदिवासींच्या आरक्षणात हात न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याचे सार्वजनिक व्यासपीठावर बोलणे आणि सभागृहात बोलणे यात फरक असतो. सभागृहात काही संकेतांचे पालन करावे लागते, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तारीख जाहीर करता येऊ शकत नाही, पण आरक्षण लवकरात लवकर दिले जाईल. ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित काम केले, त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देण्यापूर्वी तुमच्याशीही चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.